आपका उसको पार्किंग मध्ये फिरत होता का आमचे काय ना यो तर मित्रांनो आपल्याला आज नगर रोड बायपास इथून कॉल केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पार्किंगमध्ये हा फिरत होता साप आणि त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवलं तर त्यांना वाटलं होतं की मनेर जातीचा हा विषारी साप आहे पण जो मनेरा असतो तो पूर्णपणे काळ्या आणि जांभळ्या कलरमध्ये येत असतो आणि त्याच्या अंगावरती डबल पट्ट्या येतात पांढऱ्या कलरच्या डबल पट्ट्या अशा दुरेगी पट्ट्या तुम्हाला त्या मानेपासूनमध्ये स्टार्ट होतात तर शेपटीपर्यंत तुम्हाला त्या दिसून येतील आणि हा जो साप आहे आपल्या भागातील मराठीमध्ये कुकरी व इंग्लिशमध्ये याला बँडेड कुकरी असं आपण बोलतो तुम्ही पाहू शकता आता त्याचं जे तोंड आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो बिनुशा जाते जो कुकरी साप आहे त्याला ओळखायचं कसं तुम्ही पहा तोंडावरती ना व्ही आकाराची तुम्हाला पट्ट्या खून दिसून येईल आणि अंगावरती पूर्णपणे हे हिरव्या कलरमध्ये आणि अंगावरती ह्या काळ्या पट्ट्या येतात तो ओळखून जायचा हा आपल्या भागातील बिनुशारी जातीचा कुकरी साप आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तोंड काढून तर बसलेला आहे पार्किंगमध्ये फिरत होता जर जेवण झाल्यानंतर तुम्ही अन्नून पाणी पार्किंगमध्ये जर फिरत असाल तर थोडीशी काळजी घेऊन फिरा कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे सापाच्या होलमध्ये पाणी जाते आणि पाणी जात असल्या कारणाने जे काही साप आहेत ते सगळे बाहेर पडतात ते विषारी बिनविषारी किंवा आता अंड्यातून पिल्लंही बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे जी काही पिल्ले आहेत ती छोटी छोटी असतात आणि आपला पाय जर चुकून पडला आणि पावसामुळे काय झालं थंडीमुळं गरमीला ते ओढवले जातात त्याच्यामुळे काय होतात जर चुकून पाय पडला तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो ह्याची जी साईज आहे तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे एवढीच आहे चमकदार टोके आणि एकदम त्रिकोणी आकाराचा तुम्ही पाहू शकता अतिशय लाजळू साप आहे याची पूर्ण साईज एवढीच आहे जी पूर्ण साईज आहे ती पूर्णपणे याची एवढीच आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तुम्हाला आता ते दिसून येईल आणि तोंडावरची तुम्हाला व्ही आकाराची कोण सांगितली होती ती पण तुम्हाला आता व्यवस्थित दिसून येईल कारण तो आता मागाशी तिकडं कुंडली करून बसलेला होता पाहू शकता तरी पण तुम्ही बिनविषारी म्हणून या सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका बऱ्याच वेळा फसगत होते कारण सापाविषयी जी माहिती आहे सापाविषयी जी ट्रेनिंग आहे ते उगत असल्याशिवाय सापाला कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका हा तो आपल्या जीवाला धोका होऊ शकतो पाहू शकतो तुम्ही खूप सुंदर साप आहे आणि पूर्ण साईज हा फुल साईजचा वाढलेला आहे पाहू शकता बाईट कशा पद्धतीने करतोय तो हा एवढंच वाढतो एकदा पाहून घ्या तुम्ही हे पैसा मोठा नसतो का नाही हा पूर्ण हा याची फुल साईज एवढीच किती फूट चावतो त्याला जाणवत नाही दीड फूट का दोन फूट हा दीड कमीत कमी दीड आणि जास्तीत जास्त दोन फुटापर्यंत मान ही चपटे करून मग चावायला येत होतो पिशवी आहे ना तुम्ही म्हणले मान्य रे चप्पल ते सापापेक्षा सागे चप्पल मग काय करा लांब सोडलं ते चालत आहे ना लांब सोडलं ते चालत